खोपोली नगरपालिका हद्दीत येणाऱ्या मंकी हिल ग्रामस्थांसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना गटाराचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडाळा येथील फोरबॉय येथे टाटा कंपनीने मोठी पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र या टाकीतून बाहेर पडणारे पाणी हे रेल्वेला दिले आहे. हे पाणी पाईपलाईनद्वारे मंकी हिल, पळसधरी, बीड येथील ग्रामस्थांसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे. मात्र टाटाने ज्या ठिकाणी टाकी बांधली आहे त्या ठिकाणी कुठलीही 1 किलोमीटरपर्यंत पाईपलाईन टाकली नसून उघड्यावर गटारातून हे पाणी येत आहे. त्या ठिकाणी राहत असलेले मजूर, कामगार त्या पाण्यात आंघोळी करणे, शौचालयासाठी कपडे धुणे, गाई म्हशी धुणे यासाठी त्या पाण्याचा वापर करत असून तेच पाणी पुढे पाईपलाईनद्वारे रेल्वेने मंकी हिल ग्रामस्थांना तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हे पाणी पिण्यासाठी पाणी वापरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आला आहे. इतके अशुद्ध पाणी आहे त्याची आज पाहणी आपले खोपोलीचे नगरसेवक मनीष भाऊ यादव त्यांनी स्वतः ग्रामस्थांसंगती जाऊन त्याची आज पाहणी केली आणि लक्षात आले आहे की हे पाणी इतके अशुद्ध आहे की आज आपल्या देशावर कोरोनाचे जे संकट आहे त्या संकटापेक्षाही फार खतरनाक आहे. तेव्हा आज ग्रामस्थ तसेच नगरसेवक मनीष यादव यांनी या गोष्टीची आज पाहणी केली आणि लवकरात लवकर आपण त्या गोष्टीची पूर्तता करणार आहोत अशी त्यांनी गवाहीसुद्धा दिली आहे. आम्ही सर्वांनी तिथे जाऊन या गोष्टीची पाहणी केली आहे. हे पाणी फक्त आम्हालाच नाही, हेच पाणी मनकील सबस्टेशन, त्यानंतर ठाकरवाडी, जामरूक, नागनाथ म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1000 ते 1500 लोक हे अशुद्ध पाणी पित आहेत. आज आम्ही खोपोलीचे नगरसेवक मनीष यादव साहेब यांना स्वतः घेऊन गेलतो तिकडे, त्यांना हे दाखवलं, त्यांनी ह्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आज कोरोनाचं भयंकर संकट आपल्यावरती आहे, पण मला तर वाटतं या कोरोनाच्या संकटापेक्षा पण हे पाण्याचं जे हे विशुद्ध पाणी जे आम्ही पितो आहे हे कोरोनापेक्षाही अतिसंकटदायी आहे. तर याच्यातून लवकरात लवकर काहीतरी पर्यायी मार्ग निघावा. पाण्याची आम्ही पाणी केली असता ते गटा एक नाल्यामधून पाणी आलं आणि त्यातून पाणी पुढं पाईपलाईन टाईन टाकलेली आहे. तर नाल्यावर सगळी तिथे झोपडपट्टी वस्ती आहे, ती सगळी त्या पाण्याचा यूज वापर करते आणि मिसयूज करते, त्यामुळे त्यांना इतकं घाण पाणी जातं ते आज पहिल्यांदा आम्ही बघितलं. त्यांना पण आम्हाला वाटलं होतं की त्या रेल्वेवाल्यांनी त्याचे पाईपलाईनचं पाणी आपल्याला प्यायला दिलं असेल, पण तसं नाही आहे, ते पुन्हा खराब पाणी येते. तर त्यांना पण आता पुढच्या आठवड्यात त्यांना पण आम्ही यादव म्हणून अधिकारी रेल्वेचे त्यांना भेटून त्यांच्याकडून पाण्याचा पण मार्ग कसा सुखकर करता येईल ते बघणार आहोत आणि एक विषय सगळे मागे लावणार.